त्याला सोन्याचं आवरण आहे आणि ही सगळी पराक्रमाची साक्षीदार असणारी ही तलवार आहे जी प्रतापगडाच्या युद्धामध्ये वापरण्यात आली होती. नमस्कार मित्रांनो, मी सागर मदने आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आता मी आहे भोरमध्ये, कारण पाठीमागचा जो व्हिडिओ होता तो मी भोरच्या राजवाड्यावरती बनवला होता. तुम्ही सगळ्यांनी तो पाहिलाय, नसेल पाहिला तरी चॅनलवरती क्लिक करून नक्की पहा. तर आज मी तुम्हाला घेऊन जातोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं बरंचसं साहित्य आजही जिथे जतन करून ठेवलेलं आहे. भोर तालुक्यामध्ये पसुरे नावाचं गाव आहे आणि त्या गावामध्ये एक घराणं आहे, जे घराणं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी खूप मोठा पराक्रम करून गेलेलं आहे, ते म्हणजेच धुमाळ देशमुख घराणं. तर त्याचा इतिहास मी तुम्हाला सांगणार आहे. त्यांचा एक वाडा आहे पसुरे गावामध्ये, जो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला आहे. तिथे आजही त्यांचे वंशज राहतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाड्यामध्ये शिवाजी महाराजांच्या काळातल्या तलवारी आहेत, भाले आहेत, कट्यार आहे आणि शिवकालीन आणि त्यानंतरच्या काळातली बरीचशी धातूची नाणी देखील आहेत, ती देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. बरंच काही साहित्य आहे जे थेट आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाची आठवण करून देईल. तर आता आम्ही भोरमध्येच आहोत, दुपारची वेळ आहे आणि आता पाऊस देखील चालू झालाय. या पावसामध्येच आम्ही त्या पसुरे गावात जाणार आहोत आणि तिथला वाडा तुम्हाला दाखवणार आहे. सोबतच शिवरायांच्या काळातली सगळी शस्त्र मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि जाऊयात पसुरे गावामध्ये. मे बी आपण पसुरे गावात पोहोचलोय. मंदिर खूप सुंदर आहे इथल्या गावातलं. आम्ही आत्ता पसुरे गावामध्ये पोहोचलोय आणि गावामध्ये आल्यानंतर हे सुंदर असं मंदिर मला इथे पाहायला मिळालं. आता खरं तर पाऊस चालू झालाय, त्यामुळे मी जास्त वेळ इथे थांबत नाही आहे. आपण डायरेक्ट वाड्यामध्ये जाऊयात आणि नंतर मग शक्य झालं तर येताना मी तुम्हाला हे मंदिर दाखवतो की कसं आहे ते. तर मित्रांनो, आता मी पोहोचलोय भोर तालुक्यातल्या पसुरे या गावामध्ये. भोर शहरापासून 12 ते 13 किलोमीटर अंतरावरती हे गाव आहे आणि अतिशय डोंगरदऱ्यांच्या प्रदेशामध्ये, म्हणजे या भागामध्ये रायरेश्वर किल्ला आहे, पलीकडे रोहिडा आहे, म्हणजे सह्याद्रीचं जे वेळवंड खोरं आहे त्या खोऱ्यामध्ये मी सध्या आहे. आणि याच वेळवंड खोऱ्यांची देशमुखी ज्यांच्याकडे होती ते म्हणजे बाबाजी आढळराव धुमाळ देशमुख आत्ताचं घराणं. तर त्यांच्याच 300 वर्षापूर्वीच्या वाड्यामध्ये मी सध्या आहे जिथे ते वास्तव्यास होते. हा जो वाडा आहे आता माझ्या पाठीमागे तुम्ही पाहताय तो वाडा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामधला. आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या अगोदर देखील, म्हणजे काही काळ शहाजीराजांच्या सोबत देखील बाबाजी त्यावेळेला लढले होते स्वराज्यासाठी. त्यांचं खूप मोठं योगदान स्वराज्यासाठी आहे, पण दुर्दैव असं की त्यांच्याविषयी फारसं काही लिहिलं गेलं नाही किंवा इतिहासामध्ये त्यांचा उल्लेख आपल्याला फारसा आढळत नाही. परंतु महाराष्ट्राच्या इतिहासातल्या, स्वराज्याच्या इतिहासातल्या अतिशय महत्वाच्या लढाईंमध्ये काही ठिकाणी त्यांचा उल्लेख आपल्याला नक्कीच सापडतो. आणि या वाड्यामध्ये जिथे आत्ता मी सध्या उभा आहे, याच वाड्यामध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये बाबाजींनी ज्या तलवारी वापरल्या होत्या, जो भाला वापरला होता किंवा कट्यार आहे, आणि शिवकाळातली, शंभूराजांच्या काळातली आणि नंतर राजारामराजांच्या काळातली देखील काही नाणी देखील आपल्याला या वाड्यामध्ये पाहायला मिळतात. तर इतिहासातली खूप महत्वाची अशी काही साहित्य आपल्याला या वाड्यामध्ये पाहायला मिळेल, ते सगळं साहित्य पाहूयात. आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला वाडा देखील कसा आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता आपण या वाड्याच्या आतमध्ये जाऊयात, वाडा कसा आहे ते पाहूयात आणि सोबतच या वाड्यामध्ये असलेली शिवकालीन शस्त्र आपण पाहूयात. या वाड्यामध्ये प्रवेश केल्यानंतर हा जो फोटो आपल्याला पाहायला मिळतोय, वरचा जो फोटो आहे तो महासाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा तो फोटो आहे. आणि खाली आपल्याला जो फोटो पाहायला मिळतोय, आता आपण या वाड्यामध्ये आहोत ना, तो वाडा आहे बाबाजी आढळराव डोहर, म्हणजेच आत्ताचे धुमाळ देशमुख घराणे. त्यांचा हा फोटो आहे. प्रतापगडाच्या लढाईमध्ये त्यांचा खूप मोठा पराक्रम होता, पण दुर्दैव असं की त्यांच्याविषयी फारसं कुठं लिहिलं गेलं नाही, फारसं बोललं जात नाही. पण एक महत्वाची गोष्ट अशी की प्रतापगडाच्या लढाईमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे हंबीरराव मोहिते यांनी खूप मोठा पराक्रम गाजवला होता आणि त्यांच्यासोबतच जेधे असतील, कोंढाळकर असतील किंवा इतर बरीचशी सरदार घराणी आहेत, जीवा महाला होते, बऱ्याच लोकांनी पराक्रम गाजवला. परंतु
बाबाजी देखील त्या लढाईमध्ये होते आणि जशा पद्धतीने आपल्याला प्रतापगडावरती हंबीररावांची तलवार पाहायला मिळते अगदी त्याच पद्धतीची एक तलवार या ठिकाणी या वाड्यामध्ये बाबाजींचे जे आत्ताचे वंशज आहेत त्यांनी जतन करून ठेवलेले आहे. सेम टू सेम हंबीररावांची प्रतापगडावरती जशी तलवार आहे तशीच तलवार या वाड्यामध्ये देखील आहे. ती तलवार देखील मी तुम्हाला दाखवतो. हा आहे पसुरे गावात असलेला बाबाजी आढळराव धुमाळ देशमुख यांचा वाडा आणि हे त्यांचे आत्ताचे वंशज आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्यांच्यासमोर ही जी शस्त्र आहेत ना, ही शस्त्र आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली आणि काही नाणी आहेत आणि इथे एक शिक्का आहे त्याचं देखील इतिहासामध्ये एक वेगळं महत्त्व आहे ते देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्ही इथे नाणी पाहू शकता. शिवरायांच्या काळामधली शिवराई किंवा शंभूराई ही जी नाणी आहेत ती इथं आहेत आणि ही काही नाणी आहेत त्याच्यावरती पारशी भाषेमध्ये काही अक्षरं कोरलेली आहेत तुम्ही पाहू शकता. कदाचित आदिलशाहीच्या काळातली ही नाणी असावीत. तर आता आपण ही शस्त्र एक एक करून त्यांचा इतिहास काय आहे हे जाणून घेऊयात त्यांच्याच वंशजांकडून. आता आम्ही ज्या वाड्यामध्ये आहोत त्या वाड्यामध्ये बाबाजी आढळराव धुमाळ देशमुख यांचे वंशज आजही इथे राहतात आणि माझ्यासमोर जी शस्त्र तुम्ही पाहताय ना या शस्त्रांची देखभाल किंवा जतन त्यांनी शिवकाळापासून पिढ्यान पिढ्या करण्याचं काम केलेलं आहे. तर हे जे बाबा समोर आपल्याला दिसत आहेत ते आहेत चंद्रकांत धुमाळ देशमुख. या घराण्यातले सध्या ते सगळ्यात मला वाटते बुजुर्ग आहेत की ज्यांनी मागच्या पिढीतले म्हणजे हे जे आपल्यासोबत आता आहेत ते प्रकाश धुमाळ देशमुख आहेत आणि त्यांचे ते चुलते आहेत. त्यांच्याकडून आम्हाला बरीच माहिती या ठिकाणी मिळाली. तर आपण थोडक्यात बाबाजी आढळराव धुमाळ देशमुख आणि ज्या वाड्यामध्ये आता ते राहत आहेत त्या वाड्याचा इतिहास त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. हा आमचा तिसरा वाडा आहे. दोन वाडे आमचे भाटघर डॅममध्ये गेलेत जिथं शिवाजी महाराज ज्या सदरेवर आले होते आमच्या वाड्याच्या तो वाडा हरणसला होता. आमचा मुख्य वाडा ते छोटं धरण बांधलं भाटघरचं त्यावेळी तो पाण्याखाली गेला आणि सेकंड पसुऱ्यामध्ये दुसरा एक वाडा बांधला आणि मोठा डॅम ज्यावेळी झाला त्यावेळी तेही धरणामध्ये गेलं आणि हा तिसरा वाडा आहे. या वाड्याचा इतिहास फार रंजक आहे. खरं तर बाबाजींच्या वंशजांचे किंवा त्यांचे त्या पिढ्यांचे तीन वाडे इथं होते त्यापैकी दोन वाडे भाटघर धरणाच्या परिसरात असल्यामुळे ते पाण्याखाली गेले आणि आत्ता जिथे ते राहत आहेत हा आत्ताही व्यवस्थित असलेला वाडा आहे. आणि या वाड्यामध्ये त्यांनी ही जी शस्त्र जतन करून ठेवले त्या शस्त्रांची आपण एक एक करून माहिती करून घेऊयात. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली किंवा छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातली ही फार अमूल्य अशी संपत्ती आहे जी महाराष्ट्रातून आता हळूहळू जवळपास नामशेषच होत आहे. कारण खूप थोडी घराणी आहेत ज्यांच्याकडे आजही आपल्याला अशी शस्त्र पाहायला मिळतात जी थेट शिवराय किंवा शंभूराजांच्या काळातली आहेत. तर यातल्या एका शस्त्रांची आम्हाला माहिती द्या थोडक्यामध्ये. ही प्रतापगडाच्या मोहिमेमध्ये वापरलेली तलवार आहे बाबाजी आढळरावांनी. जशी हंबीररावांची तलवार प्रतापगडच्या देवीच्या ठिकाणी आहे सेम तशीच प्रकारची ही तलवार आहे. ह्याच्यावर सोन्याचा मुलामा आहे आणि त्याच्यानंतर आमचे बेलसर पुरंदर आणि तीनच ठिकाणी आमचा उल्लेख आढळतो की आमचे पूर्वज लढायला गेले. ही जी तलवार आहे तुम्ही पाहू शकता म्यानामध्ये आहे आणि तुम्ही जर कधी प्रतापगड किल्ल्यावरती गेला असाल ना तर प्रतापगड किल्ल्यावरती देवीच्या मंदिराच्या समोर आपल्याला सरसेनापती हंबीरराव यांची तलवार ठेवलेली पाहायला मिळते. ज्या तलवारीनं हंबीररावांनी एकाच लढाईमध्ये 600 गणिम कापले होते आणि सेम तशीच ही तलवार आहे जी आपल्याला बाबाजींच्या वंशजांनी आता आपल्याला या वाड्यामध्ये दाखवलेली आहे. तुम्ही इथे पाहू शकता या तलवारीचा हा जो मुठीचा भाग आहे पाठीमागचा याला सोन्याचं आवरण आहे आणि ते आपण जवळून जर तलवार पाहिली ना तर लगेच आपल्याला लक्षात येतं की सोन्याचं आवरण या मुठीला आहे आणि ही ती तलवार आहे जी 350 वर्षानंतर आजही त्यांच्या वंशजांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं जतन केलेली आहे. खरं तर
मी स्वतः भाग्यवान समजतो की छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराजांच्या काळातलं हे फार अमूल्य साहित्य आहे जे माझ्या हातामध्ये पडलं. महाराष्ट्रातल्या बऱ्याच ठिकाणी आपण फिरतो, माहिती घेतो, पण प्रत्यक्षात शिवरायांसाठी जे मावळे लढले ना, त्यांनी हातामध्ये घेतलेला तलवारी किंवा त्यावेळेचं साहित्य आपण हातामध्ये घेताना ऊर अभिमानानं भरून येतोय. साक्षात शिवछत्रपतींच्या काळामध्ये गेल्यासारखा एक भास आपल्याला होतोय. तर आता आपण बाकीचं जे साहित्य आहे त्याचं महत्व जाणून घेऊया. ही आडरावांची मानाची कट्यार आहे, म्हणजे विशिष्ट लोकांना वापरण्याचा हा अधिकार असायचा कटारीचा. की कोण सरदार फॅमिलीचे, कोण देशमुखी आहे, अशीच लोकांना ह्या कटारी वापरण्याचा अधिकार असायचा. आणि ह्याच्यावरती ॲक्च्युली खरं तर शिक्का पण असायचा. ज्यावेळी समजा एखादा कुठला तह करायचा आहे किंवा एखादा चेंजेस करायचे, तर ते चेंजेस तिथल्या तिथं करता यावेत असं ह्या कटारीवरती शिक्के कटार असायचे ते. पण आता तो शिक्का त्याच्यातून गायब झालेला आहे. मोगले हे तुम्ही पाहू शकता, शेवकाळातली ही कट्यार आहे. आणि शेवकाळामध्ये जे जे काही महत्वाचे सरदार असतील किंवा सरसेनापती असतील, सरनोबत असतील, अशी जे महत्वाची पदं होती ना, त्या पदावरच्या व्यक्तींना हा वापरण्याचा अधिकार असायचे, असे कटार वापरण्याचा अधिकार असायचा. त्यावरती काही कोरीव काम देखील केलेलं आहे आणि यावरती शिक्का देखील होता असं देखील सांगण्यात येत आहे. तर ही कट्यार देखील आपल्याला या वाड्यामध्ये आजही पाहायला मिळते. आणि मग अशी जशी आपण एक तलवार पाहिली तशीच ही दुसरी तलवार आहे, पण थोडीशी वेगळी आहे. आधी जी आपण तलवार पाहिली ती प्रतापगडाच्या लढाईतली तलवार होती, ते त्या तलवारीकडे पाहिल्यावरती लगेच लक्षात येते. आणि ही दुसरी एक तलवार आहे, तुम्ही त्याला पाहू शकता, याला मोठीला असं एका बाजूने आवरण आहे. आणि आधी जी तलवार पाहिली त्याला हे असं आवरण नव्हतं मोठीवरती. आणि ती जी तलवार आहे ती प्रतापगडात वापरली होती. आणि इतर युद्धांच्या वेळी ही तलवार बाबाजींनी किंवा त्यांच्या त्यावेळच्या जे काही पराक्रमी घराण्यातली जे लोक असतील त्यांनीही वापरलेली असेल. आणि इथेच आपल्याला शिवकाळातला एक भाला देखील पाहायला मिळतो. या भाल्याचा वापर कशासाठी होत होता जरा तुम्ही सांगू शकता काय? पूर्वीच्या काळी जर दूर शत्रू असेल तर त्याला फेकून जखमी करता यावं, किंवा गोढ्यावर असेल तर गोढ्यावरून मारता यावं. लांबच्या लांब तलवारीपेक्षा ह्याचं अंतर डिस्टन्स जास्त आहे, लांबच्या लांब मारता यावं अशासाठी ते वापरलं. तुम्ही पाहू शकता पूर्णतः लोखंडाचा हा भाला आहे. आणि शिवकाळामध्ये लढायांसाठी मोठ्या प्रमाणात भाले वापरले जायचे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. लांबून असा शत्रू जर समोरून येत असेल तर लांबून असा फेकून मारला जायचा, जेणेकरून शत्रू जवळ येऊन आपल्याला काही करणार नाही. यासाठी शत्रू लांब आहे तोपर्यंतच भाला फेकून मारला तर तो शत्रू आहे, तो तिथेच धारातीर्थी पडत होता. यासाठी शिवकाळामध्ये या भाल्यांचा वापर केला जायचा. आणि या वाड्यामध्ये एक शिक्का आहे, जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं मगाशी हे शस्त्र दाखवताना, की बाबाजींच्या काळातला एक शिक्का आहे. त्याचं महत्व काय आहे हे आपण त्यांच्या वंशजांच्या तोडून आता आपण ऐकून घेऊया की नक्की हा शिक्का कशासाठी वापरला जायचा. हा ॲक्च्युली कुठले चेंजेस करायचे असतील किंवा एखादा परगणा किंवा एखादं गाव कुणाला द्यायचं असेल तर त्यासाठी हा शिक्का वापरून ते हे करायचे. म्हणजे इतिहासामध्ये फार थोड्या लोकांना तुम्ही जर जवळून पाहिलं ना तर या शिक्क्यावरती काही अक्षरं देखील कोरलेली आहेत. कदाचित ही मोडी लिपीतली अक्षर असावी, मला माहित नाही कुठल्या लिपीतली. माझ्या माहितीप्रमाणे हा आदिलशहाचा शिक्का आहे, शिवाजी महाराजांनी कोणालाही जागीर दिलेली नाही. बरोबर बरोबर. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्याआधी आपल्या सह्याद्रीच्या खोऱ्यातले जे काही मावळे होते, त्यावेळचे सरदार होते, ते सगळे आदिलशाही किंवा निजामशाहीसाठी काम करायचे. आणि बाबाजी देखील कदाचित त्यावेळेला आदिलशाहीसाठी काम करत होते. आणि ज्यावेळेला शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि नंतर हे सगळे मावळे महाराजांच्या सोबत आले आणि त्यामध्ये बाबाजी आढळराव आताचं धुमाळ देशमुख जे घराणे आहे ते बाबाजी देखील होते. आणि त्यांना आदिलशाहीच्या काळामध्ये हा शिक्का मिळाला होता, त्यामुळे त्यांना शिक्केकरी असं देखील बोललं जातं. हो ना? बरोबर. शिक्केकरी असं देखील त्यांना बोललं जायचं, म्हणजे त्यावेळी त्या परगाण्यातलं किंवा त्या भागातलं महत्वाचं पद त्यांना दिलं जायचं आणि त्या त्या भागामध्ये जे काही प्रशासकीय कारभार चालतात त्यांना मान्यता देण्यासाठी हा शिक्का वापरला जायचा. हा शिक्का ज्या व्यक्तीकडे आहे त्या व्यक्तीला ते महत्वाचं पद असायचं
आणि त्या व्यक्तीची मान्यता मिळाली तरच मग त्यामध्ये बदल होत असत किंवा जे काही काम आहेत त्याची पुढची प्रोसेस होत असायची. यासाठी हा शिक्का बाबाजींना आदिलशाहीच्या काळामध्ये मिळाला होता. तसं तर बाबाजी म्हणजे शिवाजी महाराजांच्या बेलबंडारीच्या शपथेपासून हजर होते, म्हणजे तसे उल्लेख म्हणजे ज्यावेळी शिवाजी महाराजांनी असं ठरवलं की आपलं स्वराज्य तयार करायचं तेव्हापासून ही लोक एकत्रित झाली. आणि आदिलशहांच्या टायमिंगमध्ये शहाजीराजे सुद्धा यांच्या बरोबर होते आणि त्याच्यामुळं एक आपल्या साथीदाराचा मुलगा काहीतरी करतोय, चांगलं करतोय आणि एक युनिट उभं करतोय त्यासाठी ह्या लोकांनी सर्वांनी म्हणजे पासलकर तर मोठेच होते, काकाच म्हणायचे म्हणजे हे सर्व काका कंपनी होती शिवाजी महाराजांची. आणि ह्या सर्वांनी साथ देऊन शिवाजी महाराजांना मदत केली स्वराज्यासाठी. तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातला हा अमूल्य ठेवा म्हणजे त्या काळची शस्त्र आता आपण या व्हिडिओमध्ये पाहिली. खर तर मी पहिल्यांदा ही शस्त्र पाहतोय, हातामध्ये घेतोय. तुमच्यापैकी बरेच लोक असे असतील की ज्यांना शिवाजी महाराजांच्या काळात कशा पद्धतीची शस्त्र होती हे फक्त टीव्हीमध्ये पाहिलं मिळालं असेल, प्रत्यक्षात त्यांनी कधीच पाहिले नसतील किंवा त्याचा इतिहास फारसा डीपमध्ये माहीत नसेल. मला खात्री आहे या व्हिडिओमुळे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली हे सगळी शस्त्र अगदी जवळून व्हिडिओमुळे पाहता आली असतील. आणि सोबतच शिवरायांच्या काळामध्ये ज्यांनी ज्यांनी स्वराज्यासाठी रक्त सांडलं त्या मावळ्यांचा इतिहास, शिवरायांसाठी ज्यांनी खूप मोठं योगदान दिलं त्या मावळ्यांचा इतिहास तर आपण जाणून घेतोयच. आणि त्याच इतिहासातलं एक आणखी एक पान म्हणजे शिवरायांच्या सोबत असलेले किंवा अगदी शहाजीराजांच्या सोबत असलेले बावाजी आढळराव धुमाळ देशमुख ज्यांना की विळवंड खोऱ्याचे देशमुख होती, तर त्यांच्या वाड्यामध्ये हे सगळं साहित्य आपल्याला आजही पाहायला मिळतं. आणि तुम्ही इथे पाहू शकता या वाड्यामध्ये हे जे बांधकाम केलेलं आहे ते पक्क्या सागवानी लाकडातलं बांधकाम आहे. हे जे खांब आपण पाहतोय ते म्हणजे 200-300 वर्ष टिकून राहतात, याचं कारणच असं आहे की सागवानी लाकडामध्ये ते बांधकाम केलं जातं. वरती जर तुम्ही पाहिलं तर वाडा 2 मजली आहे आणि वाड्याच्या दोनही मजल्या आजही आपल्याला पाहता येतात, वरच्या बाजूला तुम्ही पाहू शकता. आणि पूर्वीच्या काळी लोक शिकार करायचे आणि शिकार केल्यानंतर असे बैलांचे शिंग असतील किंवा हा या बाजूला देखील असंच एक मला वाटतं हे हरणाचं शिंग आहे सांबर असं, तर ते देखील लावलेलं आहे. अशा ऐतिहासिक जागांमध्येच आपल्याला या अशा गोष्टी पाहायला मिळतात. तर बाबाजी आढळराव धुमाळ देशमुख यांचा हा वाडा आता आपण पाहिला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली शस्त्र देखील पाहिली आणि त्यांचा इतिहास जाणून घेतला. याच वाड्यामध्ये आपल्याला एक देवघर देखील पाहायला मिळतं, तुम्ही ते पाहू शकता. जुन्या काळातलं हे देवघर आहे जे आपल्याला फार कमी ठिकाणी पाहायला मिळतं. समोरच्या बाजूला हे जे डिझाईन आहे ती पूर्णतः लाकडात आहे, सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे. याच वाड्यामध्ये आपल्याला जुन्या काळातलं एक देवघर देखील पाहायला मिळतंय, अगदी शिवकालीन असावं हे पाहताशाने आपल्या लक्षात येत आहे. तुम्ही पाहू शकता लाकडी कोरीव काम वगैरे देवघरावरती केलेलं आहे आणि आतमध्ये काही मूर्ती आहेत. आणि याच देवघराच्या समोरच्या जागेमध्ये तुम्ही पाहू शकता एक समई आहे जी शिवकाळातलीच आहे. समईकडे पाहिल्यावरती लगेच लक्षात येते आपल्या त्याची रचना पाहून, कारण आत्ताच्या काळामध्ये आपल्याला अशा पद्धतीच्या समया नाही पाहायला मिळत कुठंच. तर हे आहे देवघर जे की इतक्या वर्षानंतर जवळपास शिवकाळापासून आतापर्यंत बाबाजींच्या वंशजांनी या वाड्यामध्ये जतन करून ठेवलेलं आहे.
आणि नित्यनियमानं या देवांची पूजा देखील होत असते. जशी शिवकाळामध्ये होत होती तशीच आज देखील इथे पूजा अर्चा होत असते. तर हा एक खूप अमूल्य असा ठेवा आहे इतिहासातला, जो आपल्याला अशा ऐतिहासिक वाड्यांमध्ये किंवा जुन्या काळातल्या किल्ल्यांमध्येच पाहायला मिळतो. फार कमी ठिकाणी आपल्याला असे देवघरं पाहायला मिळतात, असे वाडे पाहायला मिळतात. तर त्यापैकीच ही एक पवित्र अशी जागा या वाड्यामधली. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की आम्हाला सांगा. खरंतर जवळपास 8 दिवसापूर्वी सोशल मीडियावरती या वाड्याविषयी आणि वाड्यामध्ये शस्त्र आहेत याविषयी मी थोडंसं वाचलं होतं. माझ्या परिचयाचे एक ताई आहेत ज्यांनी इंस्टाग्रामवरती एक पोस्ट केली होती आणि ती पोस्ट पाहिल्यानंतर या ठिकाणाला भेट द्यायची आणि महाराष्ट्राच्या इतिहासातला एक दडलेला इतिहास तुमच्यासमोर पोहोचवायचा अशी माझी मनोमनी इच्छा होती. आणि म्हणून या वाड्यामध्ये मी आत्ता आलो आणि शिवकाळातली जी काही शस्त्र आहेत, जी काही नाणी वगैरे आहेत, ती मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरंतर आता माझ्या हातामध्ये जी तलवार आहे ना, ती फक्त तलवार नाहीये, तर 350 वर्षापूर्वी ज्यांनी या मातीसाठी, या स्वराज्यासाठी रक्त सांडलं, खूप मोठा पराक्रम गाजवला, त्यांच्या पराक्रमाची साक्षीदार असणारी ही तलवार आहे. बाबाजींनी प्रतापगडच्या युद्धामध्ये हीच तलवार वापरली होती. आणि बाबाजीच नाही तर महाराष्ट्रातले अशा असंख्य मावळे असतील ज्यांनी अशा तलवारींनी त्यावेळी स्वराज्यासाठी प्रचंड मोठा पराक्रम गाजवला असेल. आणि हे तलवार अशी अभिमानानं मस्तकी लावताना मला खरोखर प्रचंड ऊर भरून येतोय किंवा अभिमान वाटतोय की छत्रपतींच्या काळातलं हे जे काही साहित्य आहे किंवा हे जे काही जिवंत इतिहासाचे साक्षीदार आहेत ते साहित्य आज माझ्या हातामध्ये आहे. हे सगळं पाहिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला इतिहास नव्यानं जिवंत होतं. मगाशी जसं मी सांगितलं होतं, या तलवारीचा जो हा पाठीमागचा भाग आहे म्हणजे जे मूठ आहे आपण पकडतो त्याला सोन्याचं आवरण आहे. आणि ही सगळी पराक्रमाची साक्षीदार असणारी ही तलवार आहे जी प्रतापगडाच्या युद्धामध्ये वापरण्यात आली होती. तर मला खात्री आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतोय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. भेटूयात लवकरच एका नवीन ठिकाणी किंवा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.